आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बुधवारी 288 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. बुधवारी 20 तारीखला मतदान होणार आहे आणि प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 6 नंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र तत्पूर्वी प्रचार सभांचा आणि प्रचार रॅलींचा धडाका आज पाहायला मिळणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून अगदी प्रचार सभा आणि प्रचार रॅलींचा सर्वच राजकीय पक्षांनी धडाका सुरू केला होता. घरोघरी जाऊन आपल्यासाठी मतं मागण्याचं काम या सगळ्याच राजकीय पक्षांकडून करण्यात आलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रचारसभा दिवसाला 4 ते 5 प्रचारसभा राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतल्या जात होत्या. आणि आज या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 288 मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. सर्वच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वच देशाचं लक्ष लागून राहिलंय. तर शेवटच्या दिवशी प्रचाराची लगबग सुरू आहे. पाहुयात. राहुल गांधींची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद आहे. तर गडकरी फडणवीसांच्या विदर्भामध्ये सभा आहेत. एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये मुंबादेवी मतदारसंघामध्ये सांगता सभा होणार आहे. तर वांद्र्यामध्ये वरुण सरदेसाईंसाठी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. बारामतीमध्ये अजित पवार शरद पवारांच्या एकाच वेळी सभा आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांच्या सभा आज सांगता सभा होणार आहेत, रॅली होणार आहेत. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद देखील आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये राहुल गांधी आज असणार आहेत आणि ते पत्रकार परिषदेवरून मधून कोणावर निशाणा साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय बारामतीमध्ये शरद पवार अजित पवार यांच्या सभा एकाच वेळी होणार आहेत. मुंब्र्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगता सभा होणार आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांच्या आज सांगता सभा होणार आहेत, प्रचार रॅली होणार आहेत, प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. शेवटचा दिवस प्रचाराचा आहे. संध्याकाळी 6 नंतर या प्रचार तोफा थंडावणार आहेत, पण तत्पूर्वी ही लगबग असल्याची पाहायला मिळते. सर्वच राजकीय पक्ष हे आता निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. इतक्या दिवसांचा प्रचार रॅलींचा सभांचा धडाका आणि 20 तारखेला या सगळ्याची सांगता खरं तर मतदानाने होणार आहे आणि 23 तारखेला निकाल घोषित होईल. पण तत्पूर्वी या सभांचा आणि रॅलींचा धडाका सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 6 नंतर या प्रचार तोफा थंडावतील. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांची लगबग आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रचार सभांचा प्रचार रॅलींचा धडाका पाहायला मिळतोय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रचार रॅलींना प्रचार सभांना सुरुवात झाली होती. अगदी थोडेच दिवस प्रचारासाठी मिळाले असले त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष हे एकाच दिवशी अनेक सभा करत होते, वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत होते आणि 20 तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 6 नंतर या प्रचार तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंब्र्यामध्ये सांगता सभा घेणार आहेत. तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हणून आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर हे जोडले गेलेले आहेत. शिवाय पुण्यातून रोहन कदम देखील जोडले गेलेले आहेत. अजेश नाडकर हे देखील जोडले गेलेले आहेत. तर मी सर्वात आधी नाशिकमध्ये जाते. किरण, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कोणाकोणाच्या सभा आज नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत, प्रचार रॅलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे?
कारण मी अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुका हे आतापर्यंत झालेल्या आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी अगदी पंतप्रधानपासून ते केंद्रातले नेते असतील किंवा राज्यातले नेते असतील या सगळ्यांनी येऊन हे नाशिकमध्ये प्रचार केलेला आहे. वेगवेगळ्या जे मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये चर्चेले गेलेले आहेत. अगदी वोट जिहादपासूनचे धर्मयुद्ध अशा वेगवेगळ्या अँगलनी ही संपूर्ण निवडणूक ही गाजलेली आहे आत्तापर्यंत. आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जे उमेदवार हे प्रयत्न करणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. आज तरी मोठे नेते कोणी नाशिकमध्ये नाही आहेत, पण अगदी कालपर्यंत अनेक नेत्यांनी येऊन हे नाशिकमध्ये प्रचार केलेला आहे. आज ज्या स्थानिक उमेदवारच बाईक रॅली असेल किंवा डोर टू डोर प्रचार असेल अशा या माध्यमातून हे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अगदी काही वेळानंतर काही बाईक रॅली ज्या आहेत ते नाशिकमध्ये ठिकठिकाणी निघणार आहेत आणि डोर टू डोर प्रचार करण्यावरती जे आहेत उमेदवारांचं भर असणं जे असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी ही संपूर्ण निवडणूक ही आतापर्यंत गाजलेली आहे. त्यामुळे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला मतमोजणी आहे. त्यामुळे जे नाशिककर आहेत, मतदार आहेत, हे कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं असेल. अगदीच अगदीच. नाशिकमध्ये तर बऱ्याच घडामोडी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं किरण, आणि आता नुकतंच ज्या पद्धतीने आपण पाहिलं महायुतीमध्ये देखील देवळाली मतदारसंघामध्ये महत्वाची घडामोड घडली होती. अचानक राजश्री अहिरराव यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती महायुतीकडून. किरण, खरं तर वेगवेगळ्या मतदारसंघात अशा नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात जे आहे ठाकरे गट भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने झालेले होते. मोठा जो राडा आहे या मतदारसंघात झाला आणि परस्पर विरोधी गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. आणि त्यानंतर देवळाली हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे कारण अगदी पहिल्यापासूनच महायुतीचे इथे दोन जे आहेत उमेदवार असल्याने हा संपूर्ण पेच जो आहे तो निर्माण झालेला होता. अगदी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचा एक पत्र जो आहे तो राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत हा व्हायरल झाला आणि त्यानंतर शिवसेनेचे उमेदवारांनी सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचे असे आदेश हे आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही निवडणूक हे लढणारच अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. त्यामुळे आत्ताही या मतदारसंघात दोन महायुतीचे जे उमेदवार हे कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि आणखीन एक जो मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्यातला तो अत्यंत महत्त्वाचा आहे, जे इथे येवला मतदारसंघ, कारण इथे राष्ट्रवादीचे अत्यंत एक महत्त्वाचे नेते भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अगदी 2 दिवसांपूर्वीच जे आहे मनोज तरंगे यांनी इथे येऊन ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आणि त्यांना पाडा अशा पद्धतीचा थेट इशारा दिलेला आहे. पण भुजबळांनी सुद्धा ही संपूर्ण जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती लढलेली आहे आणि जे येवलेकर मलाच हे पाठिंबा देतील किंवा मलाच कौल देतील असा विश्वास भुजबळांना आहे. त्यामुळे ज्यात येवला मतदारसंघ हा एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असणार आहे. आणि नांदगावमध्ये ऐनवेळेस समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढण्याने ही संपूर्ण जी आहे निवडणूक ही रंगत आलेली आहे. चांदवडमध्ये 2 भावांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी ही निवडणूक आतापर्यंत गाजलेली आहे, रंगलेली आहे. अनेक महत्त्वाचे मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. हे सगळे जे आहेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला मतदार कुणाला कौल देतात खरं तर याकडेच लक्ष लागलेलं आहे. अगदीच. किरण, आपण आता पुण्यामध्ये जातोय. रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, पुण्यामध्ये सध्या कोणाकोणाच्या प्रचार रॅलींचा सभांचा धडाका सुरू आहे, कारण आज संध्याकाळनंतर या सगळ्याच प्रचारांचा धडाका जो आहे तो थांबणार आहे, संपणार आहे. आता सध्या पुण्यामध्ये कसं वातावरण आहे? जान्हवी, खरं तर पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या पार पडलेल्या पाहायला मिळत आहेत. परंतु आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रचार सभांच्या पेक्षा प्रचार रॅलीवरती आणि डोर टू डोर प्रचार करण्यामध्ये उमेदवारांनी जो आहे तो कल दाखवलेला पाहायला मिळतो. आज दिवसभर उमेदवार रॅलीच करणार आहेत, बाईक रॅली मोठ्या मोठ्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये काही मतदारसंघामध्ये होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील 12 बारामती मतदारसंघ, ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा जी आहे ती राज्यामध्ये होते, त्या 12 बारामती मतदारसंघामध्ये जे आहे त्या दोन्ही पवारांच्या सभा ज्या आहेत त्या मोठ्या सभा पार पडणार आहेत. कारण का आपल्याला माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शेवटच्या दिवशी सभा जी आहे ती शेवटच्या क्षणाला 12 बारामतीमध्ये शरद पवारांकडून घेतली जाते आणि ती सभा दरवेळेस दर इलेक्शनला अजित पवारांसाठी असायची. परंतु यंदा प्रथमच अजित पवारांसाठी ही सभा नसणार आहे, ही सभा योगेंद्र पवारांसाठी शरद पवार घेणार आहेत. तर मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती ज्या ठिकाणी शरद पवार सभा घ्यायचे त्या ठिकाणी आता अजित पवार थांबवतोय.
तर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि 288 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत नागपूरहून हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत, शिवाय आपल्यासोबत संभाजीनगरवरून विजय जिडे हे देखील जोडले गेलेले आहेत. मी हितेशकडे जाते आहे. हितेश, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि इतके दिवस निवडणूक जाहीर झाल्यानंतर अगदी कमी वेळ मिळाला होता प्रचार सभांसाठी रॅलींसाठी, त्यामुळे बऱ्याच एका दिवसामध्ये बऱ्याच राजकीय पक्षांच्या निवडणुका होत होत्या. आज शेवटचा दिवस आहे, नागपूरमध्ये काय स्थिती आहे? नक्कीच बघितलं गेलं तर जानवी, नागपूरमध्ये नागपूर शहरमध्ये 6 मतदारसंघ आहेत आणि ग्रामीण मध्ये 6 असे 12 मतदारसंघाकरता जो आहे प्रचाराचा धुराडा चालू होता. प्रचार सभा असतील, प्रचार रॅल्या असतील, त्या चालू होत्या. वेळ जितकाही मिळाला असेल तितका कमीच असतो. मात्र आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी प्रत्येक नागरिकांपर्यंत कसा पोहोचता येईल याचा पूर्णपणे जो प्रयत्न आहे सगळे उमेदवार करत आहेत. आतापर्यंतही प्रत्येक उमेदवार सगळ्या जनतेच्या समोर जाऊन त्यांना जे आहे त्यांच्या समोर प्रदर्शनी दाखवत त्यांना विनंती करत होते मतदान करण्यासाठी. आणि आजचा तो शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज जितके जास्तीत जास्त मतदार संघ पूर्ण पिंजून काढता येईल तेवढा प्रयत्न जो आहे उमेदवारांकडून करण्यात येणार आहे. आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर आजचा जो शेवटचा दिवस आहे अनेक दिग्गज नेते जे आहे ते नागपूरमध्ये विदर्भामध्ये येऊन गेले. अमित शहा असतील, त्यानंतर राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, असे सगळे मोठे मोठे जे नेते आहेत ते विदर्भात नागपुरात प्रत्येक रॅली असेल किंवा सभा असतील अशा पद्धतीने जे आहे सगळ्यांनी आपापले जी हजेरी लावलेली आहे आपापल्या पक्षाच्या उमेदवाराकरता ही हजेरी लावली आहे आणि या विभागातील जनतेला जे आहे संबोधित करत त्यांना बऱ्या नेत्यांकडून जे आहे विनंती करण्यात येत होती की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीने जे आहे आपल्याकडे संभाजीनगर हून विजय चिडे जोडले गेलेले आहेत. संभाजीनगर मध्ये विजय आपण पाहतोय की मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा गाडला. मनोज जरांगे हे पहिल्यांदा त्यांनी आपण निवडणूक लढणार असं म्हणलं होतं, पण मध्येच त्यांनी माघार घेतलेली आहे. अनेक नाट्यमय घडामोडी संभाजीनगर मध्ये घडलेल्या आहेत. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस संभाजीनगर मध्ये काय चित्र आहे? नक्की जाणे, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये नवी मतदारसंघामध्ये जे आहे तो मराठा फॅक्टर चालण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. कारण लोकसभेला देखील मराठा फॅक्टर जो आहे तो मराठवाड्यामध्ये चालला होता, संभाजीनगर मध्ये देखील त्याचा प्रभाव जो आहे तो चांगला झाला होता. यामुळे जर पाहिलं गेलं स्टार प्रचारक जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये चांगले स्थान मांडून असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. स्वतः नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारांसाठी जी आहे ती सभा देखील या ठिकाणी घेतली होती. तर उद्धव ठाकरे असेल, आदित्य ठाकरे असेल यांच्या देखील मोठ्या सभा ज्या आहेत त्या या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. आणि आता प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेले आहेत, त्यामुळे आता स्टार प्रचारक जे आहे ते 6 नंतर आता छत्रपती संभाजीनगर मधून त्यांना आपापल्या मुख्यालय जाणावं लागणार आहे. आणि त्यामुळे आज जर पाहिलं गेलं तर नवीन मतदारसंघातील उमेदवार जे आहेत ते आता दार टू दार आपल्या डोर टू डोर प्रचार करताना पाहायला मिळतात. आज अतुल सावे यांची रॅली आहेत आणि अशा वेगवेगळ्या उमेदवारांचे जे आहे ते संपूर्ण आपापल्या मतदारसंघामध्ये जे आहे ते रॅली करताना पाहायला मिळत आहे. तर काही पायी देखील प्रचार करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अवघे काही तास जे आहे ते प्रचाराला बाकी आहेत. मात्र आता मनोज जारंगे पाटील यांनी ज्याला पाडाचं त्याला पाडा अशी भूमिका घेतल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकी मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदीच अगदीच अगदीच. विजय, आपण रायगड मध्ये जातोय. रायगड मधून आपल्यासोबत अजेश नाडकर जोडले गेलेले आहेत. अजेश, आपण पाहतोय की कोकणामध्ये देखील बऱ्याच पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. अनेक नेते तिथे येऊन गेले आहेत. अनेक प्रचार सभा प्रचार रॅली झालेली आहे. सध्या रायगड मध्ये चित्र काय आहे? कोणाच्या प्रचार सभा रॅली तिथे असणार आहेत आज शेवटच्या दिवशी? जानवी, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतेत. मात्र रायगड जिल्ह्यातील 7 मतदार संघाचा विचार केला तर सर्वात मोठी सभा ही खारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पेण विधानसभा मतदारसंघातून रवी पाटील हे निवडणुकीला महायुतीचे उमेदवार आहेत ते सामोरे जाते त्यांच्यासाठी सभा घेतली होती. श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे. आदिती तटकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे आहेत, यांच्यासाठी स्वतः शरद पवार यांनी सभा घेतली होती. आणि आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कर्जत मतदारसंघातून
आज नितीन सावंत जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे. एकंदरीत आपण जर रायगडचा विचार केला तर बहुतांश उमेदवारांनी जे आहेत ते घर टू घर आणि बाईक रॅली आणि कॉर्नर बैठकावर जोर दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज शेवटचा दिवस आहे. प्रत्येक उमेदवार जो आहे तो प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि याच अनुषंगाने आज पाहायला गेलो तर आमदार भरत गोगावले यांच्या आज बाईक रॅली आहे. सुनील तटकरे यांची माणगाव या ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे. एकंदरीत आज शेवटचा दिवस आहे. 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला चित्र स्पष्ट होईल. मतदान राजाने कोणाला पसंती दिले हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. जान्हवी, अगदीच अगदीच. उत्तर कोकणामधलं हे चित्र आपण पाहिलं आहे आणि एकंदर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही सर्वांनी या दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.